Welcome to my channel. मराठी सुलभ भारती इयत्ता सहावी। पाठ सोळावा, मुख्य प्राण्यांची कैफियत। ज्योती वैद्य शेठ। या छोट्याशा नाटुकल्यामध्ये सर्व प्राण्यांनी माणसाच्या बेजबाबदार वर्तनाविषयी तक्रार केली आहे। मानव प्रदूषण करून पर्यावरणाचा नाश करतो आहे, त्याने वेळीच सावध होऊन वनीकरण करावे असा मोलाचा सल्ला सर्व प्राण्यांनी माणसाला दिला आहे। पाठ सोळावा, मुख्य प्राण्यांची कैफियत। मुख्य प्राण्यांची म्हणजे मुके प्राणी, जे बोलू न शकणारे प्राणी। कैफियत म्हणजे काय? तक्रार। मग काय सांगितलं आहे? बोलू न शकणाऱ्या प्राण्यांची तक्रार। माणूस वनामध्ये गाई चारायला घेऊन गेला होता। गाय चरत असताना एक चिमणी उडत उडत तिच्याजवळ येते। चिमणी, चिव 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 ग, तिकडे तू कोण ग? गाय, अग मी कपिला मावशी। का ग चिव उदास दिसशी? चिव, काय सांगू गाई गाई, छाती धडधडते पहा बाई। काय करू सुचतच नाही, भीती पार वाटते बाई। मग काय सांगितलं आहे इथे? तर मुक्या प्राण्यांची कैफियत म्हणजे जे प्राणी बोलू न शकणाऱ्या प्राण्यांची तक्रार। काय आहे तक्रार? तर माणूस वनामध्ये एकदा गाई चारायला घेऊन गेला होता। गाय चरत असताना एक चिमणी उडत उडत तिच्याकडे येते। मग गाय जेव्हा चरत असते, गवत खात असते, तेव्हा तिच्याकडे एक चिमणी उडत उडत तिच्याजवळ येते। चिमणी, चिव 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 ग, तिकडे तू कोण ग? मग तिला विचारते, तिकडे तू कोण ग? गाय, अग मी कपिला मावशी। कपिला मावशी म्हणजे काय? तर गाईचे नाव। का ग चिव उदास दिसशी? मग तिला गाय विचारते, चिवताईला विचारते, तू उदास का दिसतेस? दिसशी म्हणजे काय? दिसणे। मग तू आज उदास का दिसत आहे? गाईने चिवताईला विचारलं। चिव, काय सांगू गाई गाई, छाती धडधडते पहा बाई। छाती धडधडणे म्हणजे भीती वाटणे। मग काय सांगू गाई, माझी छाती काय होते? धडधडते, मला भीती वाटते। काय करू सुचतच नाही, भीती फार वाटते बाई। मला काय करू ते सुचतच नाही, मला भीती फार वाटते। गाय, अग अग चिवताई, मोबाईलचा आवाज तुझ सहन न होई। तू आहेस नाजूकशी, आवाजाने होशी कासावीशी। गायही आपले डोळे पुसते। चिव, कपिला मावशी काय ग झाले? तुझे सुद्धा डोळे का पानावले? गाय, काय सांगू चिवताई, प्लास्टिकचा बग ढीक किती। घासाबरोबर प्लास्टिक जाते, माझे तर पोटशूळच उठते। मग काय सांगितलं आहे इथे? तर गाय, अग अग चिवताई, मोबाईलचा आवाज तुझं सहन न होई। मग ती गाय चिवताईला सांगते की तुला मोबाईलचा आवाज काय होत? सहन होत नाही। तू कशी आहेस? तू आहेस नाजूकशी, आवाजाने होशी कासावीशी। मग चिवताई कशी आहे? नाजूक आहे। आणि तिला कसा? मोबाईलच्या आवाजाचा आवाज सहन होत नाही। त्या मोबाईलच्या आवाजाने ती कशी होते? कासावीस होते। कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे। म्हणजे चिवताई कशी आहे? नाजूक आहे। आणि तिला मोबाईलचा आवाज सहन होत नाही। मोबाईलच्या आवाजाने ती कशी होते? कासावीस होते, व्याकुळ होते। आणि त्याच्यामुळे काय होतं? गाईच्या डोळ्यामध्ये पाणी येते, गाय आपले डोळे पुसते। चिव, कपिला मावशी काय ग झाले? तुझे सुद्धा डोळे का पानावले? मग चिवताईने कपिला मावशीला विचारलं, काय झालं ग चिव, काय झालं गाई, तुझे डोळे म्हणजे काय झालं कपिला मावशी?
का तुझे डोळे पानावले? गाय, काय सांगू चिवताई, प्लास्टिकचा बग ढीक किती? म्हणजे गाय म्हणते चिवताईला, गाय सांगते की काय सांगू चिवताई, प्लास्टिकचा ढीक म्हणजे ढिगारा किती आहे? घासा बरोबर प्लास्टिक जाते, म्हणजे जेव्हा मी चारा खाते त्या चारा बरोबर कसं त्या प्लास्टिक पण माझ्या पोटामध्ये जाते, माझे तर पोटशूळच उठते, पोटशूळ उठणे म्हणजे काय तर पोट दुखते। मग गाय कसं, गाय चारा खाताना तिच्या बरोबर ते प्लास्टिक पण तिच्या पोटामध्ये जाते, कारण का प्लास्टिकचा ढीग असतो इकडे तिकडे पडलेला आणि त्या घासाबरोबर प्लास्टिक ती खाते आणि माझे तर त्याच्यामुळे काय होतं तिचं पोटशूळच उठते म्हणजे पोट दुखतं प्लास्टिक पोटात गेल्यामुळे। चिव, काय करावे सुचत नाही, मानव शहाणा होतच नाही। गाय, चल ग जाऊ तलावावर, पाणी पिऊ घोटभर। दोघी तलावाच्या काठावर जातात। मासोळी, अग कपिला, अग चिवू, नका इथले पाणी पिऊ। चिवू, काग काग मासोळी, तू तर राहतेस या जळी। म्हणजे काय सांगितलं आहे, चिव काय करावे सुचत नाही, मानव शहाणा होतच नाही। चिवताई गाईला म्हणते काय करावे सुचत नाही, मानव शहाणा होतच नाही। गाय, चल ग जाऊ तलावावर, पाणी पिऊ घोटभर। मग काय सांगितलं, गाय चिवताईला म्हणाली चल ग जाऊ तलावावर, तलावच्या इथे जाऊ आणि आपण पाणी पिऊ घोटभर, म्हणजे वन सिप पिऊ पाणी पिऊ घोटभर। दोघी तलावाच्या काठावर जातात। मासोळी, अग कपिला, अग चिव। मासोळी म्हणजे मासा, मग ते विचारतात, मासा ती बोलते अग कपिला आणि अग चिव, नका इथले पाणी पिऊ, तुम्ही इथले पाणी या तलावामधले पाणी पिऊ नका। चिव, काग काग मासोळी, मग ते प्रश्न विचारतात, चिव विचारते त्यांना, मासोळीला प्रश्न विचारते, काग काग मासोळी, तू तर राहतेस याच जळी, म्हणजे तू तर ह्याच पाण्यात राहतेस, मग आम्हाला का म्हणतेस पाणी पिऊ नकोस। मासोळी, अग इथले जल विषारी, तगमग जीवांची होते भारी। पाणी आहे घाण घाण, तडफडती जलचरांचे प्राण। गाय, ते बघ आले नागोबा। चिव, नागोबास उद्देशून बोलते, अहो अहो नागोबा, आज का झाले रागोबा। नागोबा, नाही वारू नाही शेती, मला पकडून लाया देती। नको नको ती अंधश्रद्धा, मानवा डोळे जरा उघड आता। मग काय सांगितलं आहे, मासोळी काय म्हणते, अगं इथले जल विषारी, इथले पाणी कसं आहे विषारी आहे जहरी आहे, तगमग जीवाची होते भारी। मग तगमग म्हणजे काय, अस्वस्थता, मग अस जीवाची काय होते, असं पाणी जल विषारी म्हणजे हे पाणी, हे विषारी पाणी जर पिल्यामुळे तगमग जीवाची होते म्हणजे खूप होते, काय सांगितलं अस्वस्थता होतं, जीव कसा होतो अस्वस्थ होतो। पाणी आहे घाण घाण, हे पाणी कसं आहे घाण आहे विषारी आहे। तडफडते जलचरांचे प्राण, मका होतात त्यांचं तडफड होते। जलचर म्हणजे काय तर पाण्यात राहणारे प्राणी, जे पाण्यामध्ये जे राहणारे प्राणी आहेत त्यांचे प्राण कसे होतात तडफडतात, तडफडते जलचरांचे प्राण। गाय, ते बघ आले नागोबा, नागोबा म्हणजे साप। मग गाय म्हणाली ते बघ आले, कोण आलं आता, नागोबा आले, साप आले। चिव, नागोबास उद्देशून बोलते, अहो अहो नागोबा, आज का झाले रागोबा। मग अहो अहो नागोबा, नागोबाला विचारते आज का झाले रागोबा, मग आज का रागावले आहे तुम्ही, रागोबा म्हणजे आज का रागावले आहेत। नागोबा, नाही वारूळ नाही शेती, वारूळ म्हणजे सापांचे घर, मग नाही सापांचे घर आहे, नाही वारूळ आहे, नाही शेती, माणसाने शेती ठेवली आहे का, नाही। मग शेती पण आता काय झालंय,
नवीन नवीन बिल्डिंग वगैरे असते जिथे प्लेन मैदान वगैरे एखादी जागा मोकळी दिसली तर तिकडे काय करतात बिल्डिंग बांधून टाकतात. मग काय सांगितलं आहे, नाही वारून नाही शेती मला पकडून लाया देती. आणि काय करतात तर याला पकडून नागोबाला पकडून खायला काय देतात, लाह्या देतात. लाह्या म्हणजे भाजलेला मका. नको नको ती अंधश्रद्धा. मग ही अंधश्रद्धा आहे, काय करतात नागोबाला पकडतात आणि त्याला खायला लाह्या देतात. मानवा डोळे जरा हुगड आता. मानवा काय सांगितलं, आता तरी डोळे हुगड. म्हणजे काय डोळे हुगडणे म्हणजे काय, तर जागरूक होणे, सावधान होणे. मानवाला सांगितलं आता तरी तू जागरूक हो, सावधान हो. गाय माणसाला उद्देशून बोलते. का मुक्या प्राण्यांना देता त्रास, का जंगलाचा करता ऱ्हास, वाघोबा मग घालतात झडप, तुम्हालाच करतात पोटात गडप सर्व प्राणी. मानवा मानवा ऐक तर खरे, वनचरे आता नच तुझे सोयरे, करत राहशील जर प्रदूषित सारे, धरती माता देईल दूषणे, तडपशील मग दुधाविना, तडपशील मग अन्नाविना, तेव्हाच होईल आमचे स्मरण, जागृत होऊन राखशील पर्यावरण. पर्यावरण पर्यावरण माणूस खाली मान घालतो. मग काय सांगितलं आहे, गाय माणसाला उद्देशून बोलते. काय बोलते तर का मुक्या प्राण्यांना देता त्रास, तुम्ही मुक्या प्राण्यांना असा का त्रास देतात, का छळतात, का जंगलाचा करता ऱ्हास. ऱ्हास म्हणजे नष्ट. तुम्ही जंगल का नष्ट करतात आहेत, का झाडे कापतात आहेत, तुम्ही जंगलाचा का ऱ्हास करतात आहे, का नष्ट करतात आहेत. वाघोबा मग घालतात झडप. जर आपण जंगलचं म्हणजे झाडे जर कापली, जंगलचा नाश केला, नष्ट केला, मग तिकडचे प्राणी कुठे येतील, आपल्याच घरी येतील. मग वाघोबा मग घालतात झडप. झडप म्हणजे झेप, उडी. मग आपल्यावर काय करतात वाघोबा, काय करतात तिथले झडप घालतील. त्यांना पण खायला काही भेटलं नाही दुसरे प्राणी, तर आपल्यालाच काय करतील, झडप घालतील. आणि तुम्हालाच करतात पोटात गडप. आणि ते तुम्हालाच काय करतात, ते पोटात खाऊन टाकतात. आणि पोटात गडप म्हणजे गायब करतात, गुप्त करतात. सर्व प्राणी. मानवा मानवा ऐक तर खरे. मग मानवाला सांगतात सर्व प्राणी, ऐक तर खरे, तू आमचं ऐक. वनचरे आता नच तुझे सोयरे. वनचरे म्हणजे वनात राहणारे प्राणी. नच म्हणजे नाहीस. तुझे सोयरे म्हणजे काय, नातेवाईक नाही. मग काय सांगितलंय, वनात राहणारे प्राणी तुझे काय आहे, नातेवाईक नाहीये. करत राहशील जर प्रदूषित सारे. जर तू असंच प्रदूषित करत राहिलास, म्हणजे जर जंगल तोड करत राहिलास, झाडे कापत राहिलास, तर कसं होईल, सारे काय होईल, प्रदूषित होईल वातावरण. धरती माता देईल दूषणे. मग तुला धरती माता काय देईल, दोष देईल. तडपशील मग दुधाविना. मग काय सांगितलं, तू तडपशील, तुला भूक लागला, भूक लागलाय तर तू दूध, तर दूध पण तुला भेटणार नाही. दुधाविना तू काय होशील, तडपशील. तडपशील मग अन्नाविना, तुला अन्न पण भेटणार नाही. आणि तू अन्नाविना पण काय होशील, तडपशील. तेव्हाच होईल आमचे स्मरण. स्मरण म्हणजे आठवण. तुला तेव्हाच आमची जाणीव होईल, आठवण होईल. जागृत होऊन राखशील पर्यावरण. जागृत म्हणजे जागे होऊन. जागे होऊन तू पर्यावरण कसं राखशील. पर्यावरण पर्यावरण माणूस खाली मान घालतो. माणूस. नका नका हो असे बोलू, आम्ही आमचे वर्तन बदलू. पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण, सदा करीन वृक्षारोपण, हिरवेगार वनीकरण. कीटक पक्षी अन जलचर सगळे सोयरे तुम्ही वंचर. ज्योती वैद्य शेठ. मग काय सांगितलं आहे, माणूस काय म्हणाला सर्व प्राण्यांना, म्हणाला नका नका हो असे बोलू. तुम्ही असे वाईट वाईट काही बोलू नका. नका नका हो असे बोलू, आम्ही आमचे वर्तन बदलू. आम्ही आमचे काय करू, वर्तन बदलू.
पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण. आम्ही काय करणार, पर्वत जल वातावरणामध्ये आता प्रदूषण करणार नाही, खराब करणार नाही त्या वस्तू. सदा करीन वृक्षारोपण, मग सदा म्हणजे नेहमी करीन वृक्षारोपण, म्हणजे वृक्षारोपण म्हणजे काय तर झाडांची रोपे लावीन. सदा करीन वृक्षारोपण हिरवेगार वनीकरण, वनीकरण म्हणजे झाडे लावणे, हिरवेगार वनीकरण. कीटक पक्षी अन जलचर सगळे सोयरे तुम्ही वनचर, म्हणजे काय इन्सेक्ट आणि सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक. मग कीटक पक्षी अन जलचर सगळे सोयरे तुम्ही वनचर, मग तुम्ही काय आहे, आमचे नातेवाईक आहात. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. विजिट माय वेबसाईट komalahirao.com. Thanks for watching.